ती उलटी का पोते आपटली नसेल आला तिचा जीव जायत आलाय. तर हा दरवाजा आहे पुरा लॉक त्या कॅनलचा. त्या कॅनलचा पुरा दरवाजा लॉक आहे. जेव्हा आपण हा स्क्रू फिरवतो तेव्हा हा फिरतो. कोयना डॅमला आम्ही गेलो ना तिथं लिफ्ट आहे. चार माळ्याची बिल्डिंग वर यावं लागेल. असं ग्राउंड लेवल आहे. मित्रांनो, काजूंसाठी आपण लाईट बंद केली. मला माहित नाही दिसत असतील की नाही, पण बऱ्यापैकी आहेत काजू आहे. आणि आपण लावलं काय बनवतात काका? हे 60 ते काय विंटर असेल बांबूच. ते मोठे होते. ती उलटी का पोते आपटली नसेल आला तिचा जीव जायत आलाय. मारला ती उलटी नाही बोलत. मला बोलतो अरे उबडवडा उबडवलं मला शाप जाऊन दे खाली. सोडा 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 सोडा. ह्या पोराचा गल नुसार टार्टर ओढताय तो. अरे काकला त्याला कपड्यातला फोडलं तो. आपण इकडून आलेलो. बापरे, लाईट बंद करायला हवी.
हा बघ हा डोरचा ओपन आणि क्लोजचा पॉइंट आहे, म्हणजे खाली असं ना झाकण असेल पुढे बरोबर एकदम खोल खोल आहे का? खोल आहे, भरपूर खोल, तेवढं खोल असेल दिसलं बरच खोल आहे रे, बापरे दिसलं का? हो, तर हा दरवाजा आहे पुरा लॉक त्या कॅनलचा, त्या कॅनलचा पुरा दरवाजा लॉक आहे. जेव्हा आपण हा स्क्रू फिरवतो तेव्हा हा फिरतो आणि हा फिरतो, हा जेवढा ओपन होईल ना तेवढा तो खालून ओपन होतो, म्हणजे हे पाणी कुठे जाणार? कॅनल, कॅनलने जाणार. आणि जेव्हा क्लोज करतो तेव्हा क्लोज असतो. किंवा इमर्जन्सी बाबा भरपूरच धरण भरलंय तर थोडस आउटलेट करावं लागतं, कळलं का? असं अशी मेकॅनिझम असते सगळ्या धरणालाही, अशी असते म्हणजे मॅन्युअलीच असतं ना, ऑटोमॅटिक नाही. मॅन्युअल आता मोठमोठी धरण असतात, हे तुला दिसते ना त्या मानाने मोठमोठी, जे कोयना धरण आहे, भाकडा नांगल आहे, हे जे मोठी मोठी धरण आहे त्याला ऑटोमॅटिक असतं, हायड्रॉलिक असतं, हायड्रॉलिक हायड्रॉलिक असतं, हे काही मॅन्युअली करतं कारण हे छोटस धरण आहे ना. इव्हन आम्ही कोयना डॅमला गेलो ना तर पाण्याचा लोड किती आहे ते पण तिथे एका ओळंबा असतो ना, ओळंबा प्लम्ब प्लम्ब बोलतात ना त्या, म्हणजे तो तिथे लावलेला आहे सेंटरला, मग तो जेवढा झुकतो ना तेवढा पाण्याचा लोड किती आहे ते समजतं, म्हणजे किती अक्युरेसीने काम केलं असेल विचार कर इंजिनियर. हे तर काहीच नाही तिथं, तर आहे ना कोयना डॅमला आम्ही गेलेलो ना तिथं लिफ्ट आहे, चार माळ्याची बिल्डिंग वर यावं लागतं असं असं ग्राउंड लेवल आहे. समजा ह्या साईडला पाणी आहे ना तर ह्या साईडला आम्ही होतो या साईडला आणि लिफ्टनी वर आलो चार माळ्या बिल्डिंग वरनं बघायला. हा आणि बघितलं ना एकदम नजारा म्हणजे समुद्र सारखा डेंजरस. कोयना डॅम लय भारी आहे, ह्याच्यापेक्षा पण मोठी धरणं आहेत पण आम्ही मी बघितलेलं ते मोठं धरण आहे. मित्रांनो घरी जातोय आणि जागोजागी आता आम्हाला काजवे दिसत आहेत. काजवे दिसत आहेत ना? हा आहे बा. हे बघ काजू आहे. मित्रांनो काजूंसाठी आपण लाईट बंद केली, मला माहित नाही दिसत असतील की नाही पण बऱ्यापैकी आहेत काजू आहे आणि आपण लावलेला. इंडिकेटर आहे ना, इंडिकेटरची लाईट आहे, पेटते ती सगळी छान आहे. कशाला साठ कशाला बोलतात माशा होय बांधन तर बांधन नाही मग काय म्हणतात काका? हे साठ ते काय विणतात असं बांबूच टोपल्या नाही टोपली नाही बनवत हे मच्छीमारासाठीच प्रकार आहे त्याचा बनल्यावरच कळेल काय ना. अरे बापरे पाखरं छान आहे. नको असं नाही मस्तच आहे. त्याला पण लाईट येते काय म्हणतो मस्त हा ना एवढा असेल वाटलं नव्हतं खूप छान आहे. कार्यक्रम काय सगळंच होईल आरामात होईल लग्न वगैरे हो ना जुनं घर पण आहे नवीन प्रकारे मेंटेन ठेवलाय बघ ना अजून ओटा आहे तो खाचा आहे देवळ्या जुन्यातल्या खाच्या हो लागले ते घराचं
आणि ही त्याची एक छोटीशी पोरगी ही पण युट्यूबला दिसली पाहिजे. चप्पल इथे पेट नेम जुनी चप्पल. मित्रांनो, शिरसोळी गावात आलोय आणि चाललोय आपण घोरपाचं झाड बघायला. वा, आतीचा काय बोलत, 500 वर्ष झाली. दीडशे काय, माझ्या आजीला पाहिजे होती, 100 वर्ष होऊन मेली. त्याची पैदास कधी आहे ती? भिके आम्हाला पाहिजे होता, तो आता मेलेला 20-30 वर्ष झाली. साला कुणाला घंटा पाहिजे त्याचा? कितवा बर्थडे झाडाचा काय पता नाही. त्या लोकांनी बघितलं तेवढंच होतं. हे आहे शिरसोळी गाव. आणि हे ते झाड आम्हाला